काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावर स्पष्टीकरण देत पटोले म्हणाले की कार्यकर्ता पाणी टाकत होता आणि मी पाय धुत होतो. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येत आहे. या संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर चारही बाजूने टीका होतीये. अकोल्यात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने हातापाण्याने धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येत आहे. त्यातच नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे. तसेच विजय गुरव नेमका कुठे गेला असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो. आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती. सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना. नागपूर येथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी संध्याकाळी 5 वाजता समृद्धी महामार्गाने वाडेगावात आले होते. नानासाहेब चिंचाळकर विद्यालयाच्या मैदानात थांबलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला ते गेले होते. मैदानात पावसामुळे मोठा चिखल असल्याने नाना हे पालखी असलेल्या मैदानात अनवाणी दर्शनाला आले होते. येथील पालखीचे दर्शन संपवून नाना पटोले आपल्या गाडीकडे गेले असता गाडीजवळ विजय गुरव या शेगावातील कार्यकर्त्याने नानांचे चिखलात माखलेले पाय आपल्या हाताने धुतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली, तर काँग्रेसलाही लक्ष करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसकडून हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जात आहे. त्यातच नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे. या प्रकरणामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने नेत्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे शेगाव येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव हा सकाळपासून नॉट रिचेबल आहे. या संदर्भात विजय गुरव यांच्या शेगावजवळील कालखेड गावी जाऊन चौकशी केली असता ते बाहेर गावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली आहे. त्यामुळे विजय गुरव नेमके कुठे गेले आहेत व त्यांचा फोन कशामुळे नॉट रिचेबल आहे याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. एका कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी नाना पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केले. तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.